हेलो स्टूडेंट्स, आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हा चॅप्टर बघतो आहोत. या चॅप्टर मधली फर्स्ट एक्सरसाइज आपण प्रीवियस लेक्चर मध्ये संपवूया. आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये जे काही आपण टाइप्स शिकलो डिफरेंट अँगल्सचे, त्या सगळ्या डेफिनेशनवर बेस्ड प्रॉब्लेम्स आपण एक्सरसाइज मध्ये सोडवू. आता नेक्स्ट पॉइंट आहे एरिया लेंथ अँड एरिया ऑफ अ सेक्टर. दिलेल्या पॉइंटचा एरिया ऑफ सेक्टर कसा काउंट करायचा किंवा कॅल्क्युलेट करायचा किंवा लेंथ ऑफ आर्क कशी कॅल्क्युलेट करायची ते आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचं आहे. त्यासाठी पहिले दिलं आहे इफ थीटा इन रेडियन. आपण थीटा हे दोन्ही मेजर मध्ये बघितले, डिग्री मेजर मध्ये सुद्धा बघितले आणि रेडियन मेजर मध्ये सुद्धा बघितले. पण हा एरिया काउंट करण्यासाठी तुमचा थीटा हा कशामध्ये असला पाहिजे, रेडियन मध्ये असला पाहिजे. म्हणून त्यांनी पहिले म्हटलंय इफ थीटा इन रेडियन इज एन अँगल बिटवीन टू रडार. दोन रेडियस मध्ये प्रेझेंट असलेला अँगल थीटा ऑफ सर्कल विथ रेडियस आर देन द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर इज इक्वल्स टू वन हाफ आर स्क्वेअर थीटा. म्हणजेच कसं की तुम्हाला हा सर्कल दिलेला आहे, या सर्कल मध्ये ह्या दोन रेडियस दिलेल्या आहेत, दिस इज आर दिस इज आर. या दोन्ही रडायनी सबस्टेंडेड केलेला अँगल थीटा म्हणून हा थीटा म्हणतो. थीटा इज एन रेडियन इज एन अँगल बिटवीन टू रडाय. दोन रेडियस मध्ये प्रेझेंट असलेला अँगल थीटा आणि आर फॉर रेडियस. मग याची तुम्हाला जर एरिया काढायचा असेल तर तो एरिया काढण्यासाठी तुम्हाला वापरायचे ए इज इक्वल्स टू वन हाफ आर स्क्वेअर थीटा. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही त्याचा एरिया फाइंड करणार आहात. त्याच पद्धतीने दुसरं दिलंय इफ एस इज लेंथ ऑफ एन आर्क ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस आर विच सबस्टेंडेड एन अँगल थीटा ऍट द सेंटर ऑफ सर्कल मेजर इज रेडियन एस इज इक्वल्स टू आर थीटा. म्हणजे जर तुम्हाला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची असेल जी डिनोट केली जाते एस ने, जर तुम्हाला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची आहे जी डिनोट केलेली आहे एस ने, ती फाइंड करण्यासाठी तुम्हाला वापरायचंय एस इज इक्वल्स टू आर थीटा. हियर अगेन आर इज रेडियस अँड थीटा इज अँगल. जो रेडियन मध्ये प्रेझेंट असेल तरच तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकणार. मग एक्झाम्पल मध्ये तुम्हाला थीटा हा प्रत्येक वेळी रेडियन मध्येच दिलेला असेल असं नाही, तो तुम्हाला डिग्री फॉर्म मध्ये सुद्धा दिलेला असू शकतो. बट आपण शिकलेलो आहोत की डिग्री टू रेडियन कसं कन्वर्ट करायचं आणि रेडियन टू डिग्री कसं कन्वर्ट करायचं, यावर बेस्ट एक्झाम्पल्स आपण एक्सरसाइज वन मध्ये बघितले होते. मग त्यामुळे तुम्हाला दिलेला अँगल हा रेडियन मध्ये कन्वर्ट करणं सोपं आहे आणि तो रेडियन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन मध्ये युज करणार. ओके, आता यावरच बेस्ट आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे आहेत जे एक्सरसाइज 1.2 मध्ये म्हणजे आपल्या सेकंड एक्सरसाइज मध्ये प्रेझेंट आहे. त्यातलाच पहिला प्रॉब्लेम आहे फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल विच सबस्टेंडेड एन अँगल ऑफ 108 डिग्री ऍट द सेंटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. ठीक आहे, काय फाइंड करायला लावलंय, लेंथ ऑफ एन आर्क म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, एस फाइंड करायचं आहे बिकॉज एस डिनोट्स द लेंथ ऑफ आर्क. ओके, दिलेलं काय आहे अँगल दिलाय किती 108 डिग्री म्हणजे थीटा तुम्हाला काय केलं आहे दिलेला आहे. त्यानंतर दिलं तुम्हाला रेडियस काय दिलेली 15 सेंटीमीटर. आर माहिती आहे थीटा माहिती आहे, फाइंड करायचा आहे एस. त्याचा फॉर्म्युला आपण आताच बघितला जो आहे एस इज इक्वल्स टू आर थीटा. ओके, मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व होतो, हियर आर इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर अँड थीटा इज इक्वल्स टू 108 डिग्री. बट आपण ह्या दोन्ही ठिकाणी बघितलं होतं की थीटा हा कशामध्ये प्रेझेंट असला पाहिजे, रेडियन मध्ये प्रेझेंट असला पाहिजे, तरच तुम्ही ते कॅल्क्युलेशन मध्ये यूज करू शकणार आहात. बरोबर, इथे तुम्हाला थीटा दिलेला आहे डिग्री या फॉर्ममध्ये, त्यामुळे तुम्हाला तो कन्वर्ट करावा लागणार आहे रेडियन मध्ये. जेव्हा तुम्ही रेडियनचा डिग्री मध्ये कन्वर्ट करणार आहात, डिग्रीचा रेडियन मध्ये कन्वर्ट करणार आहात, तेव्हाच तुम्ही तो कॅल्क्युलेशन मध्ये यूज करू शकता. ठीक आहे, मग त्याचा आता रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी थीटा इज इक्वल्स टू 108
इंटू पाय अपॉन 180 हे जर त्याला मल्टीप्लाय केलं तर डिग्रीचं कन्वर्जन होणार आहे रेडियन मध्ये. बरोबर आहे. आपण हे शिकलो आहोत की दिलेला अँगल जर डिग्री मध्ये असेल त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला पाय अपॉन 180 ने मल्टीप्लाय करायचा, आणि जर रेडियन मध्ये दिलेला असेल आणि तो डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण 180 अपॉन पाय ने मल्टीप्लाय करू. बरोबर आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. 2 9 18 0, 2 5 10, 2 4 8, 2 4 8, 2 5 10, 2 2 4, 2 7 14. अजून भाग झाला आहे 3 किंवा 9 9 3 27, 9 5 45 म्हणजे हे झालं 3π/5 रेडियन. ओके, 3π/5 रेडियन म्हणजे थीटा इज इक्वल टू 108 डिग्री जो होता तो रेडियन मध्ये कन्वर्ट झाला थीटा इज इक्वल टू 3π/5 रेडियन. ओके, पुढे आपल्याला काय म्हणतायचं आहे, वी हॅव टू फाइंड, आपल्याला काय म्हणतायला लावले, लेंथ ऑफ एन आर्क. वी हॅव टू फाइंड लेंथ ऑफ आर्क, वी हॅव टू फाइंड लेंथ ऑफ आर्क, दॅट इज ते काय, एस इज इक्वल टू आर थीटा, कारण एस काय डिनोट करतं, लेंथ ऑफ आर्क डिनोट करतं, आणि आपल्याला त्याचं फॉर्म्युला काय आहे, आर थीटा. ओके, विच इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, जी गिव्हन आहे काय आहे ती 15 सेंटीमीटर, इंटू थीटाची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला माहिती आहे की आपण डिग्री मध्ये युज करू शकत नाही, म्हणून आपण डिग्रीचं कन्वर्जन कशात केलं होतं, रेडियन मध्ये केलं होतं, मग ती रेडियन मध्ये व्हॅल्यू पुट करूया 3π/5. आता हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, 5 1 5 5 3 15 म्हणजे हे राहिलं 3 × 3π, 3 3 9 म्हणजे हे मिळालं तुम्हाला 9π, म्हणजेच एस ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 9π/cm, म्हणजेच तुम्ही म्हणणार आहात लेंथ ऑफ एन आर एस इज इक्वल्स टू 9π/cm, एस इज 9π/cm. या फॉर्म मध्ये तुम्ही दिलेल्या रेडियस आणि अँगलचा यूज करून लेंथ ऑफ आर फाइंड केली आहे. अशा टाइपचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघतो आहोत जो आहे, फाइंड द अँगल इन डिग्री सबस्टेंड्स ऍट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय एन आर हूज लेंथ इज 15 सेंटीमीटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर. आता काय काय दिलेलं आहे आणि काय काय फाइंड करायचं. ओके, फाइंड द अँगल, काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, अँगल इन डिग्री, तो अँगल कशामध्ये हवाय त्यांना, डिग्री मध्ये हवाय. जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला दिलेला अँगल हा कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, बट इथे आपल्याला मिळणार आहे रेडियन मध्ये, पण त्यांना कशामध्ये हवाय, डिग्री मध्ये, म्हणजे आपला तो रेडियन मधून डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा. ओके, सबस्टेंड ऍट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय एन आर हूज लेंथ इज, म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ आर दिलेली आहे, म्हणजे एस आपल्याला दिलेला आहे जो आहे तुमचा 15 सेंटीमीटर, इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर, आणि आपल्याला रेडियस दिली आहे सर्कलची जी आहे 25 सेंटीमीटर. ओके, रेडियस दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे सेक्टरची, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अँगल फाइंड करायचं. ओके, हियर आर इज इक्वल्स टू 25 सेंटीमीटर अँड एस इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. एस म्हणजे काय, लेंथ ऑफ आर जी तुम्हाला दिलेली आहे. ओके, अँड थीटा इज एन अँगल सबस्टेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल. आपण थीटा हा अँगल मानून घेतला जो आपल्याला फाइंड करायचा आहे, कारण अँगल फाइंड करायचा आहे, पण तो काय काहीतरी पर्टिक्युलर असणं गरजेचं आहे, त्याचं नाव आपण म्हणलंय थीटा. ओके, थीटा इज अ अँगल सबस्टेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल. ओके, आर माहिती आहे आपल्याला, एस माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू आर थीटा. हा कसा फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ आरचा फॉर्म्युला आहे, एस इज इक्वल टू आर थीटा. मग यातली कोणती कोणती व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, आर माहिती आहे, एस माहिती आहे, पुट करू, एस ची व्हॅल्यू आहे 15, विच इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू आहे 25, थीटा आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, 25 थीटा
थीटा ना 25 मल्टीप्लाइड आहे इकडे येतो ना ते काय होणार आहे डिवाइड होणार म्हणजे ही रिलेशन कसं होणार थीटा इज इक्वल टू 15/25 ओके 5 ने डिवाइड होतो बघा 5 3 15 5 5 25 म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली 3/5 थीटा इज इक्वल टू आपल्याला मिळाला 3/5 रेडियन बरोबर मग त्यांनी कशात विचारलंय पॉइंट अँगल इन डिग्री दिलेला जो अँगल 3/5 रेडियन आलेला आहे तो त्यांना कशामध्ये हवा आहे डिग्री मध्ये हवा आहे मग ते रेडियन डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावा लागणार आहे 180/5 ठीक आहे विच इज इक्वल टू 3/5 × 180/5 जसं कन्वर्जन झालं डिग्री मध्ये ठीक आहे हा जो आहे रेडियन मध्ये प्रेझेंट पण ह्या रेडियनच्या व्हॅल्यूला आपण 180/5 मल्टिप्लाय केलं तर तो रेडियन कन्वर्ट झालेला आहे डिग्री मध्ये ओके आता कॅल्क्युलेशन करून घ्या 5 1 5 5 3 15 3 30 5 6 30 म्हणजे ह्याला 3 × 36/5 डिग्री मल्टिप्लिकेशन करून घेऊया न्यूमरेटरचं 6 3 18 ठीक आहे वर एक 3 3 10 म्हणजे हे झालं थीटा इज इक्वल टू 108/5 डिग्री कारण त्याने आपल्याला डिग्री मध्ये विचारलाय हे तर आपला क्वेश्चन इथेच संपला असता जर त्यांनी फक्त आपल्याला अँगल म्हटलं असतं मग त्यांनी अँगल हे काय म्हटलं डिग्री म्हटलं त्यामुळे आपल्याला ह्या रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करावं ओके म्हणजेच तुमचा अँगल आला थीटा इज इक्वल टू 108/5 डिग्री ओके अशा पद्धतीने तुम्ही तो अँगल फाइंड करू शकता ना अ पेंड्युलम ऑफ लेंथ 14 cm ऑसिलेट्स थ्रू एन अँगल 18 degree फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ आता काय गिवन आहे तुम्हाला काय दिलंय अ पेंड्युलम ऑफ लेंथ 14 cm ऑसिलेट्स ते काय होते ऑसिलेट होते आणि ती ऑसिलेट केलेली लेंथ तुम्हाला दिलेली आहे म्हणजे ते काय करताय सपोज हा पेंड्युलम आहे हा ऑसिलेट्स होतो अरे इकडून इकडे इकडे आणि तुम्हाला दिली ह्याची लेंथ म्हणजे ती काय तुमची रेडियस ही काय तुमची रेडियस आहे म्हणजे तुम्हाला आर मिळालेली आहे 14 cm ओके थ्रू एन अँगल 18 degree अँगल दिलेला आहे म्हणजे काय दिलेला आहे थीटा दिलेला आहे काय 18 degree फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ आणि आपल्याकडे फाइंड करायला लावले त्या पाथची लेंथ म्हणजे लेंथ ऑफ आर ज्याला आपण म्हणतो ठीक आहे मग आता काय काय जीवन आहे ते बघूया हियर आर इज इक्वल टू 14 cm थीटा इज इक्वल टू 18 degree बट वी नो दॅट की आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी डिग्री मध्ये थीटा यूज करू शकत नाही थीटा हा प्रेझेंट असला पाहिजे रेडियन मध्ये तर आपण त्याचं काय करू शकतो ऑपरेट करू शकतो तो एक्झाम्पल ठीक आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल हे डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करावं मग डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल त्याला π/180 ठीक आहे पाय आपण 180 चं मल्टिप्लाय केलं त्या डिग्रीचं कन्वर्जन होणार आहे रेडियन ओके 18 × 1 = 18 18 × 10 = 180 ओके विच इज इक्वल टू π/10 रेडियन म्हणजे थीटा इज इक्वल टू 18 degree रेडियन मध्ये व्हॅल्यू आहे π/10 रेडियन ओके आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ इट्स पाथ लेंथ ऑफ पाथ दॅट इज एस इज इक्वल टू आर थीटा लेंथ ऑफ पाथ दॅट इज एस इज इक्वल टू आर थीटा आर ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि थीटाची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूट करू विच इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू काय आहे 14 × थीटाची व्हॅल्यू आहे रेडियन मधली π/10 ओके कॅल्क्युलेशन करूया 2 5 10 2 7 14 ठीक आहे म्हणजे आहे 7π/5 हा कशामध्ये आला रेडियन मध्ये आला ठीक आहे बट आपण ती पायची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर आपल्याला त्याचं ऍक्च्युअल काय व्हॅल्यू आहे ती मिळणार ठीक आहे मग पायची व्हॅल्यू पुट करूया 3/14/5 ठीक आहे पायची व्हॅल्यू काय असते पायच्या दोन व्हॅल्यू आहे 22/7 किंवा 3.14 दोघांचा अर्थ एकच आहे कारण कॅल्क्युलेशन केल्यानंतर एकच व्हॅल्यू शो करतो ठीक आहे मग 3.14 ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली पायने जरा डिवाइड करून घेऊया 5 1 5 5 0 0 5 6 30 1 रिमेनिंग राहिला 5 2
10, 4 remaining राहिला 40, 5, 8 जा 40, ठीक है, which is equal to, मुझे काय आला, 7 into 0.628, multiply करावं लागेल, ओके, 70 चा, sorry, 78 जा, 8 चा, 48, ठीक है, 4, 7 ने 14, 14 आणि 4, 18, ठीक है, 7 चा गुण 42, 42 तो 1, 43, ठीक है, म्हणजे आहे आलं 4.388, ओके, 3 नंतर डिजिट काय 88, 5 च्या पुढे आहे, ते आपण काय कॅरी करतो, पुढे 8 डिव्हिजन ने कॅरी करतो, म्हणजे हे काय झालं ऍक्च्युअल 4.4 झालं, ठीक है, आणि ते 1 डिजिट आपण काय करत असतो, पुढे कॅरी करत असतो, जे झालं 4.4, म्हणजे तुम्हाला मिळाली लेंथ ऑफ पाथ इज 4.4 सेंटीमीटर, याची लेंथ काय मिळेल तुम्हाला 4.4 सेंटीमीटर, ओके, अजून प्रॉब्लेम बघूया आपण, नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज द एरिया ऑफ अ सर्कल इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर, एरिया ऑफ सर्कल दिला आहे, म्हणजे तुम्हाला ए दिलेला आहे 25 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क, लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची आहे तुम्हाला, म्हणजे एस फाइंड करायचं आहे, सबस्टेंडिंग एन अँगल ऑफ 144 डिग्री, 144 डिग्री म्हणजे तुम्हाला त्रिज्या दिलेला आहे 144 डिग्री ऍट द सेंटर, ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, ठीक आहे, म्हणजे एस काढल्यानंतर तुम्हाला त्याचा युज करून पुन्हा करस्पॉन्डिंग सेक्टरचा एरिया सुद्धा कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे लेंथ ऑफ आर्क पण कॅल्क्युलेट करायचे आणि एरिया ऑफ सेक्टर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं, ठीक आहे, आता जे गिवन आहे ते बघूया, ही आहे ए इज इक्वल टू एरिया म्हटले की नाही, मग ए इज इक्वल टू काय दिले तुम्हाला 25 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे, एरिया म्हणजेच काय रे पाय आर स्क्वेअर, हे 25 पाय आहे, एक मिनिट, हे 25 पाय आहे, हो 25 पाय, इथे पण 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, ओके 25 पाय म्हणजे एरिया म्हणजेच काय पाय आर स्क्वेअर, कारण एरियाचा फॉर्म्युलाच काय पाय आर स्क्वेअर आहे, बरोबर, आणि हेच काय पुढे 25 पाय, ठीक आहे, बोथ साइडचं पाय पाय कॅन्सल झालं, म्हणजे तुम्हाला आर स्क्वेअर काय मिळालं 25, जर मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड केलं तर हा काय होईल स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, आणि 25 कशामध्ये येतील रूट मध्ये येतील, आणि रूट मध्ये बाहेर रूट मधून बाहेर निघताना 25 ची व्हॅल्यू होणार आहे 5, म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 5, ठीक आहे, आपल्याला जे रिलेशन दिलं होतं एरिया ऑफ सेक्टरचं त्यावरून आपण रेडियस कॅल्क्युलेट केली जी क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेली नाही, क्वेश्चन मध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे का नाही दिलेली, फक्त अँगल दिलेला आहे आणि त्या अँगल वरून आपल्याला लेंथ ऑफ आर्क पण फाइंड करायला लावलेली आहे आणि एरिया ऑफ सेक्टर पण फाइंड करायला लावला, लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर दोन्हीही फाइंड करण्यासाठी आपल्याला रेडियस माहिती असायला हवी जी इथे दिलेली नाही, मग ती फाइंड करण्यासाठी ए इज इक्वल टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर जी व्हॅल्यू दिलेली होती त्या व्हॅल्यूचा युज करून रेडियस फाइंड केली बाय युझिंग एरियाचा फॉर्म्युला दॅट इज पाय आर स्क्वेअर, मग बोथ साइडचे पाय पाय कॅन्सल झाले, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 मिळालं, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 ला टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड जर केलं तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल फक्त राहील आर, आणि 25 हे रूट मध्ये जाईल आणि रूट मधून बाहेर येताना 25 ची व्हॅल्यू होणार आहे 5, मला आर मिळाला 5, ओके, नेक्स्ट आपल्याला थीटा दिलेला आहे, अँगल इज 144 डिग्री अँड थीटा इज इक्वल टू 144 डिग्री, पण आता डिग्री मधला आपण युज करू शकतो का, नाही युज करू शकतो, कारण आपल्या डिग्री मधून रेडियन मध्ये जर कन्वर्ट केलं तरच तो आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय करता येतो युज करतो, मग आता डिग्रीचा रेडियन मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही त्याला कशाने मल्टिप्लाय करणार आहात, डिग्री टू रेडियन कन्वर्ट करण्यासाठी पाय अपॉन 180, बरोबर, विच इज इक्वल टू 144 इंटू पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं तर डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे रेडियन मध्ये होणार आहे, ठीक आहे, कॅल्क्युलेशन करूया, 29 चा 18 0, 27 चा 14, 22 चा 4, ठीक आहे, 24 चा 8, 25 चा 10, 23 चा 6, 26 चा 12, 31 चा 3, 32 चा 6,
थ्री वन जा थ्री, थ्री फाइव जा फिफ्टीन, ठीक है, तीन चौक बारह, तीन पांच पंद्रह, हे मिळाले तुम्हाला फोर पाय अपॉन फाइव रेडियन, थीटाची व्हॅल्यू मिळाले तुम्हाला फोर पाय अपॉन फाइव रेडियन, आणि आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे फाइव. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क. ओके, फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया लेंथ ऑफ आर्क. देयरफॉर लेंथ ऑफ आर्क दॅट इज एस इज इक्वल्स टू आर थीटा विच इज इक्वल्स टू एस ची आर ची व्हॅल्यू आहे फाइव इंटू थीटाची व्हॅल्यू आहे फोर पाय अपॉन फाइव, फाइव फाइव कॅन्सल, हे काय मिळेल तुम्हाला फोर पाय सेंटीमीटर, म्हणजे लेंथ ऑफ आर काय मिळेल तुम्हाला फोर पाय सेंटीमीटर. ओके, दुसरं तुम्हाला करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर जो आहे ए इज इक्वल्स टू वन हाफ आर स्क्वेअर थीटा. ठीक आहे, हा जो आहे तो एरियाचा फॉर्म्युला आहे, हा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल्स टू वन हाफ आर स्क्वेअर थीटा विच इज इक्वल्स टू वन हाफ. तसंच आर स्क्वेअरची व्हॅल्यू दॅट इज ट्वेंटी फाईव्ह, थीटाची व्हॅल्यू फोर पाय अपॉन फाईव्ह. ओके, फाईव्ह वन जा फाईव्ह, फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह, टू वन जा टू, टू टू जा फोर, म्हणजे राहिलं फाईव्ह इंटू टू पाय, फाईव्ह इंटू टू टेन, दॅट इज टेन पाय स्क्वेअर सेंटीमीटर. एरियाचं युनिट काय आहे, स्क्वेअर सेंटीमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दिलेल्या लेंथ सॉरी एरियासाठी आणि अँगलसाठी तुम्हाला लेंथ ऑफ आर्क मिळाली फोर पाय सेंटीमीटर आणि एरिया ऑफ सेक्टर मिळाला टेन पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, म्हणून तुमचं आन्सर झालं लेंथ ऑफ आर्क एस इज इक्वल टू फोर पाय सेंटीमीटर अँड एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू टेन पाय स्क्वेअर सेंटीमीटर. जितकं महत्व हे तुमच्या आलेल्या आन्सरला आहे तितकंच महत्व तुम्ही त्या दिलेल्या आन्सरच्या युनिटला सुद्धा. जर तुम्ही हे आन्सर बरोबर काढलेलं आहे पण त्याला युनिट जर चुकीचं दिलेलं आहे तर दिलेल्या आन्सरचा मिनिंग चेंज होतो, म्हणजे ते आन्सर चुकीचं होतं. जर या एरियाच्या एरिया ऑफ सेक्टरला तुम्ही युनिट जर फक्त सेंटीमीटर दिलं तर स्क्वेअर सेंटीमीटर हे वेगळं कॅल्क्युलेट होतं आणि फक्त सेंटीमीटर हे वेगळं कॅल्क्युलेट होतं. जर युनिटच चेंज झालं तर ती व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यामुळे तुमचं जितकं महत्व आलेल्या आन्सरला आहे तितकंच महत्व ते युनिटला सुद्धा, त्यामुळे युनिट देताना सुद्धा तितकंच केअरफुल असणं गरजेचं आहे. ओके, बाकीचे अजून चार पाच एक्झाम्पल्स राहिलेले आहेत जे आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये बघणार आहोत आणि ते एक्झाम्पल झाल्यानंतर आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट हा चॅप्टर संपणार आहे. मग आपण पुढे नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करणार. थँक्यू.